रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचं 9 सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत सोमवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिवंगत संतोष पवार यांच्या घरी नेरळ येथं येऊन सुपूर्द केली. तर संतोष पवार हे कोविड काळात देखील काम करत होते आणि त्यामुळे त्यांचा झालेला मृत्यू लक्षात घेऊन त्यांना शासनानं कोरोना योद्धा म्हणून जाहीर करावं आणि शासनाच्या विमा कवच याचा लाभ देण्यात त्यावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी जाहीर केलं. संतोष पवार यांच्या नेरळ येथील घरी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले, पत्रकार परिषदेचे नेते दीपक म्हात्रे यांच्यासह कर्जत तालुका भाजप सरचिटणीस राजेश भगत उपस्थित होते. रायगड जिल्ह्यामधल्या जागरूक लोकप्रतिनिधी आणि तितकेच जागरूक पत्रकार असा ज्यांचा नाव लौकिक ते संतोषजी पवार यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी मृत्यूच्या अनुषंगानं जे जे त्यांच्या मृत्यूला कारणीभूत अशा पद्धतीचे जे घटक होते त्या संदर्भामध्ये शासनानं चौकशी करणं आवश्यक होतं. दुर्दैवानं ती चौकशी आत्तापर्यंत झालेली दिसत नाही आणि झालेली असल्यास त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे. या अनुषंगानं त्यांच्या परिवारातील सगळ्या सदस्यांची सातत्यानं मागणी आहे की या मृत्यूला दोषी कारणीभूत असलेल्या लोकांना शासन झालं पाहिजे. मीसुद्धा या अनुषंगानं यापूर्वीच ही मागणी केलेली आहे. अद्याप पावेतो या संदर्भामध्ये प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं जाणवत आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनी ही चौकशी केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करणार आहे. आणि त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीण दरेकरजी या दोघांच्याही माध्यमातून या ज्या दुर्दैवी अशा या घटनेला न्याय मिळाला पाहिजे आणि जे जे यामध्ये दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे या बाबतीमध्ये मी आग्रही राहणार आहे. खरं तर एक पत्रकार या नात्यानं संतोषजी यांनी या परिसरामधल्या अनेक अन्यायी घटनांना वाचा फोडलेली आहे. अशा वेळेला त्यांच्या बाबतीत झालेला अन्याय हा दूर होण्यासाठी काम करणं हे समाजातल्या आमच्यासारख्या सर्व लोकप्रतिनिधी घटकांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी निश्चितपणानं बजावेल. या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपेजी यांनी समाजामध्ये केवळ शासकीय अधिकारीच नाही पत्रकार किंवा अन्य जे जे सहकारी असतील जे करोनाच्या संदर्भामध्ये शासनाच्या बरोबरीनं जागृती करण्यासाठी जागरूकता करण्यासाठी जे धडपड करत आहेत त्यांना करोना योद्धे संबोधून त्यांनासुद्धा शासनाचं जे कवच आहे ते देण्याच्यासाठी सुतोवाच केलेलं होतं. पण अद्यापर्यंत याही दृष्टिकोनातून कुठल्या हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना संतोषजी पवार यांना करोना योद्धा घोषित करून त्यांच्या परिवाराला जी शासकीय मदत घोषित केली आहे ती लवकरात लवकर मिळावी यासाठी सुद्धा मी आग्रही राहणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.